ऐकायचा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत. नमस्कार, मी रेशम अंबादास. गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यात विरोधी पक्षनेत्यांची निवड. काँग्रेसचे राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्षनेते. झारखंडमध्ये भाजपाचा एक हाती सत्ता. जनता परिवाराला मतदारांनी पूर्णपणे नाकारलं. आणि नरेंद्र मोदींनी काश्मीरमध्ये केलेल्या शक्ती प्रदर्शनाचं भाजपाला चांगलं फळ. मात्र काश्मीरमध्ये त्रिशंकू अवस्था. महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत. पाहूया सविस्तर वृत्त. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यात का होईना अखेर विधानसभा विरोधी पक्षनेत्यांची निवड झाली आहे. काँग्रेसची गटनेती असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाची विरोधी पक्षनेते पदासाठी घोषणा केली. नियमानुसार सर्वाधिक आमदार असणाऱ्या पक्षांच्या नेत्यांच्या विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केली जाते. मात्र काँग्रेसच्या 5 सदस्यांचं निलंबन झालं असल्यानं अध्यक्षांसमोर पेच निर्माण झाला होता. शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यानंतर सुरुवातीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी विरोधी पक्षनेते पदावर दावा केला होता. मात्र काल विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी धनंजय मुंडे यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर विधानसभेत काँग्रेसला संधी मिळणार हे स्पष्ट झालंय. त्यानुसार विधानसभा अध्यक्षांनी राधाकृष्ण विखे पाटलांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती घोषित केली आहे. झारखंडमध्ये भाजपाने पुन्हा एकदा आपला पक्ष श्रेष्ठ असल्याची जाणीव करून दिली आहे. झारखंड मुक्ती मोर्चा आणि इतर स्थानिक पक्षांना एक हाती धोबी पछाड देत भाजपानं झारखंडमध्ये एक हाती सत्ता आणली आहे. त्यामुळे झारखंडमध्येही भाजपाचाच मुख्यमंत्री होणार हे आता निश्चितच झालंय. झारखंडमध्ये भाजपाच्या अपक्षांच्या साथीनं सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला असून उद्या रांचीमध्ये भाजपाच्या संसदीय पक्षांची बैठक होणार असून त्यात मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार हे निश्चित होणार आहे. झारखंडच्या या रणसंग्रामात भाजपाला केंद्राच्या सत्तेत असलेल्या रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीची साथ मिळाली आहे. तर दुसरीकडे लालू प्रसाद यादव नितीश कुमार काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दल या जनता परिवाराला मतदारांनी पूर्णपणे झिटकारला आहे. कारण या नेत्यांना संपूर्ण झारखंडमध्ये अवघ्या 7 जागा मिळाल्या आहेत. नरेंद्र मोदी यांनी काश्मीरमध्ये केलेल्या शक्ती प्रदर्शनाचं भाजपाला चांगलंच फळ मिळालेलं दिसतंय. मात्र असं असलं तरी एक हाती सत्तेपासून भाजप दूरच राहिलाय. खरं तर काश्मीरमधला पूर आणि दहशतवादी हल्ल्यामुळे सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्स जनतेचा रोष होता. असं असतानाही नॅशनल कॉन्फरन्सला भाजपाच्या आसपास जागा मिळाल्या आहेत. काश्मीरमध्ये आजपर्यंत भाजपाच्या जागा थेट 20 वर गेलेल्या आहेत. दरम्यान भाजपानं कलम 370 चा आग्रह सोडला तर आम्ही त्यांना सत्तेत 7 दिवस अशी ऑफर नॅशनल कॉन्फरन्सने केली आहे. मात्र भाजपाने आपले पत्ते अजूनही उघडलेले नाहीत. जो निर्णय घ्यायचा आहे तो देशाचं राजकीय चित्र लक्षात घेऊनच घेतला जाईल असं भाजपानं स्पष्ट केलंय. काश्मीरमध्ये सर्वाधिक 23% मते भाजपाला मिळाली आहेत. तर त्यापाठोपाठ 21% मतांसह PDP दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याची संधीही प्रादेशिक पक्षांकडे आहे. आणि तसं झाल्यास भाजपाला हा सर्वात मोठा धक्का असेल. कल्याण पूर्वच्या कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये आपल्या शेजारच्या महिलेची तक्रार करायला गेलेल्या महिलेला विवस्त्र करून मारहाण केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. पीडित महिलेला मारहाण करून तिची व्हिडिओ क्लिप देखील काढण्याचा आरोप पोलिसांवर केला आहे. कल्याणमध्ये शेजारी राहणाऱ्या 2 महिलांमध्ये उसनवारी घेतलेल्या पैशावरून वाद होऊन त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती. या दोघींना पोलीस स्टेशनमध्ये चौकशीकरिता बोलावण्यात आले. त्यावेळी देखील दोघींमध्ये वादावादी झाली आणि त्याचे रूपांतर मारामारीत झाले. त्यानंतर एका महिलेला भांडण सोडवण्याकरिता बाजूला घेतले आणि दुसरीला पोलीस स्टेशनमध्ये टाकले. त्यानंतर विवस्त्र करून मारहाण केल्याचा आरोप पीडित महिलेने केलाय. त्यावर पीडित महिलेने पोलीस उपायुक्तांकडे तक्रार नोंदवली आहे. तिच्याबरोबर उपस्थित असलेल्या नातेवाईकांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलीस उपायुक्त संजय जाधव यांनी तक्रार नोंदवली असून सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत थोरात यांना चौकशीचे आदेश दिले. झारखंड आणि जम्मू काश्मीर विधानसभेमध्ये मिळालेल्या यशानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दोन्ही राज्यात भाजपाचं सरकार स्थापन होईल असा विश्वास व्यक्त केलाय. ते संसदेबाहेर पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्र आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीतील करिष्मानंतर आता जम्मू काश्मीर आणि झारखंडमध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच लहर असल्याचे स्पष्ट झालंय.
जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करीत असताना अवघ्या 2 बिघे जमिनीत प्रतिकूल परिस्थितीत नवनवे प्रयोग करून सतीश ढाके या तरुण शेतकऱ्याने यशस्वी शेती करून इतर शेतकरी बांधवांसमोर नवा आदर्श तर ठेवलाच, सोबतच शेतकऱ्यांना आत्महत्या न करण्याचा संदेशही दिलाय. मात्र तरीही शेतकरी आत्महत्याचे प्रमाण वाढतच आहे, त्यामुळे अशा वेळी शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीची गरज तर आहेच, शिवाय नवनवीन प्रयोग तंत्रज्ञानाच्या आधारे या वैफल्यग्रस्त शेतकऱ्यांना कमी उत्पन्न खर्चात अधिक नफा कसा होईल या विषयाचे मार्गदर्शन मिळणे महत्वाचे आहे. तर दुसरीकडे अल्पभूधारक असताना देखील नवीन प्रयोग नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कमी शेतीत कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळवता येते हे दाखवून दिले आहे. जळगाव जिल्ह्यातील आवार गावाच्या सतीश ढाके या तरुण शेतकऱ्याने ढाके यांनी यापूर्वी केळी लावली होती, मात्र त्यात नुकसान झाल्याने त्यांनी ऊस लागवड केली. मात्र ऊसाला 12 महिन्याचा कालावधी लागतो, त्या दरम्यान कोथिंबीर काकडी यासारख्या आंतरपिकाची लागवड करून चांगले उत्पन्न मिळवले. केळी या पिकांकडे लक्ष होतं. मी 17-18 वर्षापूर्वीच जैन कंपनीचं टिश्यूकल्चर लावलेलं होतं, पण हवामानामुळे मला अपेक्षित उत्पादन या ठिकाणी पाहिजे तसं उत्पादन त्या ठिकाणी मिळत नव्हतं. निसर्गता खूप नुकसान होत होतं आणि म्हणून मी त्याला पर्याय म्हणून ऊस या पिकाकडे वळलो. आणि ऊस पिकामध्ये 12 महिन्याने उत्पादन जे मिळत होतं त्यासाठी मला खूप वेळ वाट पाहावी लागत होती, म्हणून मी त्यामध्ये आंतरपीक म्हणून कोथिंबीर आहे, नंतर काकडी आहे, हे उत्पादन घेऊन या ठिकाणी माझा ऊसावर जो होणारा खर्च आहे आणि माझा जो थोडासा हातात खेळता पैसा मिळण्यासाठी मी या पिकांची लागवड आंतरपीक म्हणून लागवड केली आणि त्यापासून चांगल्या प्रकारचा मला नफा या ठिकाणी मिळत आहे. विशेष म्हणजे काकडी या आंतरपिकासाठी खत टाकल्यामुळे ऊसासाठी वेगळे खत टाकण्याची गरज पडत नाही, शिवाय काकडीचे वेल कालांतराने खराब झाल्यावर खत म्हणून ऊसाला उपयोगी पडतात, यामुळे खताच्या खर्चात चांगली बचत होऊन उत्पन्न मिळते. फवारणी देखील दोन्ही पिकांसाठी एकत्र केल्यामुळे तेथे देखील पैशाची बचत होते. आता या ठिकाणी मी जे ऊसाला स्वतंत्र खत टाकत नाही, मी काकडीच्या हिशोबानेच त्याला खत टाकतो आणि मला त्या खतापासून काकडीपासून मला उत्पादन मिळतं. आणि ज्यावेळेला काकडीचे वेल कमजोर होतात, त्यांचं जे रिव्हर्स होतं, त्यांच्यातून अन्न घेतलेलं रिव्हर्स होतं, त्यावेळेला ऊसाला ते अन्न म्हणून मिळतं आणि ऊस माझा जास्त चांगला क्वालिटीवर राहत असतो. काकडी या पिकामुळे ढाके यांना एकेरी 40 ते 50 हजाराचे उत्पन्न मिळते, तर ऊस एकेरी 40 टनापर्यंत होतो. बाजार भावाप्रमाणे ऊसापासून एकेरी 85 हजार रुपये पर्यंत नफा ढाके यांना होतो. खर्च वजा जाऊन या ठिकाणी मला अपेक्षित उत्पन्न या ठिकाणी 40 ते 50 हजार रुपये मला एकरी नफा राहत असतो. नंतर हा सर्व ऊसाचा आलेला खर्च या ठिकाणी निघून जातो आणि ऊस मात्र 30 ते 35 टन ऊस एकरी मला 40 टनपर्यंत येतो आणि त्याचा बाजारभावाप्रमाणे जर आपण विचार केला तर 80 ते 85 हजार रुपये मला उत्पादन या ठिकाणी निव्वळ नफा म्हणून या ठिकाणी मला मिळत असतं. प्रतिकूल परिस्थितीत देखील नवनवीन प्रयोग करून जिद्दीने आणि मेहनतीने यशस्वी शेती करता येते हे सतीश ढाके या तरुण शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. त्याचा आदर्श शेतकरी बांधवांनी ठेवला तर नक्कीच आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही असा विश्वास देखील ढाके यांनी व्यक्त केलाय. आज मी जरी ऊसाला भाव नसला तरी माझं उत्पादन हे या ठिकाणी माझं प्रॉफिट कसा टिकून राहील मी यासाठी प्रयत्न केलेला आहे. मी ऊस पिकाची लागवड केलेली आहे, त्यामध्ये काकडी या पिकाची लागवड केलेली आहे आणि मला ऊसावर होणारा जो खर्च आहे तो मला काकडीतून मिळून जातो आहे आणि ऊस हा पूर्णतः त्या ठिकाणी नफ्यामध्ये राहत आहे. आणि अशा प्रकारे जर नियोजित पद्धतीने प्रायोगिक पद्धतीने जर आपण शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची पिकं लागवड केली तर साहजिकच आज आपली कोणत्याही प्रकारचं म्हणजे कर्जबाजारी आपण होणार नाही किंवा आज आत्महत्या शेतकरी करत आहेत ती आत्महत्या आपल्याला म्हणजे रोखता येईल. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना आज उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे अशी माहिती सर गंगाराम रुग्णालयाचे डॉक्टर DS राणा यांनी दिली आहे. 68 वर्षीय सोनिया गांधी यांना श्वास घेण्याचा त्रास होता. गेल्या गुरुवारी त्यांना सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान उपचारानंतर त्यांना आज घरी सोडण्यात आले. डॉक्टर राणांनी सोनिया गांधीची प्रकृती सुधारली असून त्यांना विश्रांती बरोबरच वेळेवर औषधे घेण्याचा सल्ला दिलाय. बुलेटिन मध्ये वेळ झाली येथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.
समजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत.